नमस्कार, आपण राज्याच्या चारही विभागाचा हवामानाचा अंदाज बघूयात. आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण तिथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 जूनला कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक पाऊस येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 5 जूनला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता आपण पुणे आणि परिसरातला हवामानाचा अंदाज बघूया. आज, उद्या आणि परवा आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. दमट वातावरण होण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दमट वातावरण होण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 6, 7, 8 जूनला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.